मग तुम्हाला हे तर अगोदर बुडत आहे, बुडणारच आहे. तुम्हाला काही सांगितलंय का खाली करावं लागेल, धरण झालं तर काय होईल, असं काही सांगितलंय का तुम्हाला? ते आम्हाला ना बोलतानी त्यांनी तिथे येऊन येऊन हे करायचे, गावचे गावाचे शेजारचे गाव लोकांची मीटिंग घेऊन तेही काही हे करेल नाही आहे. आखू कोणालाच बोलवून ते मीटिंग मध्ये ते हे करेल शेजारचे लोकांना कोणालाच बोलवून काय करेल. तिकडचे साहेब लोक येऊन तसे काय त्यांचे ते त्यांचा काय हे करून घेऊन जातात. मालकीची जमीन किती, फॉरेस्टची किती प्लॉट मध्ये? फॉरेस्टची जास्त आहे. आणि मालकीची किती असते, किती लोकांची? मालकी म्हणजे 9-10 लोकांची मालकीची, बाकीच्या लोकांची प्लॉट मध्ये. मग फॉरेस्टची याला नाही मग फॉरेस्टची याला जर परवानगी समजा आपली लागत नसेल तर मग आता ते आपली मीटिंग कशासाठी घेतील? ते परवानगीची काही गरज नाही ना साहेब? नाही होत साहेब, पण गाव आहेत ना. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं, गावाची शेजारी जर बांधला तर गावकऱ्यांचा खरी हे आहे ना. तसं नाही मग समजा तुमचं जर पुनर्वसन जर केलं, दुसरीकडे तुम्हाला थोडीशी जागा दिली तुमच्या नावावर जेवढी होती तिथं शेती दिली आणि घरं बांधून दिले, तर मग तुम्ही जाल का? काही सांगता नाही भाई. असं एक गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? गावकरी म्हणून सगळे गावाचा तो सल्ला पाहिजे, तो आमचाच गावाचा नाही, आमचाच गाव उठतो असा नाही. जे गाव उठतात तेवढे गावाची ती व्यवस्था झाली पाहिजे ना. मग आता नवापाडा जातं का? नवापाडा जातो, आंबाडा जातो, उंबरना जातो, भेडपाडा जातो, सावरण्याच्या टोकाला पाणी लागतं जात, हा बाडगी पर्यंत जातो त्याचा तुंबारा, म्हणजे बोरधा जातो बाडगी पर्यंत, म्हणजे कोपुर्लीच्या नदी पर्यंत त्याचा फुगवट आहे. हा कडक नदी पर्यंत मग तुमची अशी काही मानसिकता झाली का की आपल्याला समजा गाव सोडून जायची आता उद्या, समजा सरकारने प्रयत्न केलाच की आपण यांचा विरोध काही ठेवायचा नाही, आपण धरणच बांधायचं, मग तुम्ही तुमची काय राहील पुढचं? मानसिकता आखू काय कोणाची नाही. वार्षिक उत्पन्न किती तुमचं? वार्षिक उत्पन्न म्हणजे होत एक 4-5 हजारापर्यंत. माणूस काय काय कुठून जातो, भात विक्री करतो काही एवढं होत काय. शासनाने तुम्हाला योजना दिल्या, आता महिंद्रा आणि महिंद्राने तुम्हाला शौचालय बांधून दिले, असे किती संस्थांनी तुम्हाला मदत केली अजून सरकार व्यतिरिक्त? अशी महिंद्राने हे शौच बांधून दिले ना, अशी मदत आम्हाला लाईटी पासून केली महिंद्राने. सोलरचे पण हे सगळं संस्था करतात, शासन काय करतय? शासनाचे जे शौचालय आले त्याचं काय? शासनाचे शौचालय तुमच्याकडे आलेच नाही, घरकुलाबरोबर तर शौचालय तर गरजेचंच आहे ना. घरकुल झाले का? मग घरकुल झाले, मग त्याला शौचालय बांधलं नाही का? त्याचं वेगळं आहे, याचं वेगळं आहे, असं काही आहे का? नाही नाही, एकत्रच आहे. घरकुलांच्या अगोदर घरकुल आमच्या इथं असे घरकुल झालीच नाही. आता आताची यदीत फक्त 2-3 वर्षापासून घरकुल आमच्या इथं आले, भेड पाडायला झरील तिकडलेच लोक आहे बांधून घेतले. कुठल्या योजनेतले किती किती पैसे मिळतात तुम्हाला घरकुला मागे? काय 1 लाख रुपये सांगता? 1 लाख रुपये. मग 1 लाख रुपये आले किती घरकुल झाले असे? 5-6 घरकुल झाले पूर्ण झाले बांधून. पण आता तुमचं काय म्हणणं आहे, धरण व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? ताई नको, धरण नको, नको. आमच्या लोकांना जगणूक होणारच नाही शेती. पण मग असं जर का उन्हाळ्यात पाणी मिळालं नाही तर काय करायचं गावागावांनी? आम्हाला भरपूर पाणी आहे ताई,
असं म्हणतात की इथलं जे पाणी आहे ना नदीचं सगळं खाली गुजरातला होऊन जातं, तर ते पाणी अडवलं तरी पेठ सुरगाणा आणि जो इथला खालचा भाग सगळा प्रश्न आहे पाण्याचा तो सगळा सुटल असं म्हणताय. म्हणजे आमची नुकसान आहे ते लोकांचा फायदा झाला आहे. ते लोक जमीनवाले देतील का आम्हाला जमीन ते अगोदर ते काढणी करा. तुम्हाला पाणी देतो पण ते लोकांना जमीन देसाल का तुम्ही शेती करायला? म्हणून धरण नको. धरण नको.